नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वारंवारता वितरण सारणीचा मध्यक कसा काढायचा ते पाहणार आहोत. चला तर मग मी अजय वडील सर आदर्श विद्यालय सावरगाव नेहू तालुका नांदुरा माझ्या एबीपीएस एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो. बेल आयकॉनला क्लिक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहत राहा. सांख्यिकीय प्रकरणामध्ये आपण वारंवारता वितरण सारणीवरून मध्यक कसा काढायचा ते पाहणार आहोत. आपण पाहिलंय मध्यक म्हणजे काय नेमकं, तर साधारण मधोमध येणारा प्राप्तांक असतो. तर सामग्री चढत्या किंवा उतरत्या क्रमाने जर आपण मांडली तर मधोमध येणाऱ्या प्राप्तांकाला मध्यक म्हणतात. आता वर्गीकृत वारंवारता वितरण सारणी असेल तर याच्यामध्ये आपल्याला सर्व प्राप्तांक चढते किंवा उतरते क्रमाने मांडता येत नाही. एव्हाना आपल्याला सर्व प्राप्तांक माहीतच नसतात, त्या गटातील समावणाऱ्या प्राप्तांकांची फक्त संख्या माहिती असते. मग अशा वेळी वारंवारता वितरणाचा मध्यक कसा काढायचा ते आपण पाहणार. यासाठी सर्वप्रथम काय करायचं आहे की वारंवारता सारणीवरून संचित वारंवारता लिहायची आहे. वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी ही संचित वारंवारता आपल्याला लिहून घ्यायची आहे. त्यानंतर दिलेल्या उदाहरणातील वारंवारतेची बेरीज करून म्हणजे एनची किंमत आहे त्याला छेद दोन म्हणजे एन छेद दोन करून एन छेद दोनची किंमत काढायची आणि ती किंमत संचित वारंवारतेमध्ये शोधायची. एन छेद दोनची किंमत ही कोणत्या वर्गाच्या संचित वारंवारतेमध्ये येते तो वर्ग आपल्याला शोधायचा आहे. जो वर्ग असेल त्या वर्गाला आपण म्हणतो मध्यक वर्ग. मग त्या मध्यक वर्गाची खालची वर्गमर्यादा त्याला आपण एल म्हणूया, ती एलची किंमत म्हणून आपल्याला नोंदून घ्यायची आहे. त्यासोबतच त्या मध्यक वर्गाची वारंवारता एफ म्हणून लिहायची आहे. मध्यक वर्गाचं वर्गांतर एच म्हणून लिहायचं आहे. मध्यक वर्ग जो आहे त्याच्या आधीच्या वर्गाची संचित वारंवारता जी आपल्याला सी एफ या अक्षराने लिहायची आहे. एकूण वारंवारता एल तर आपण लिहिलीच आहे. या सर्व किमती लिहिल्यानंतर त्या एका सूत्रात टाकायच्या आहे, म्हणजे आपल्याला मध्यक मिळेल. मध्यक काढण्याचं सूत्र आहे एल अधिक पेटी कंसात एल छेद दोन वजा सी एफ याला छेद एफ कंसपूर्ण गुलेला एच. या सर्व किमती टाकल्या आणि सोडवलं की आपल्याला वर्गीकृत वारंवारता वितरण सारणीचा मध्यक मिळतो. इथे एक गोष्ट आपल्याला निश्चित लक्षात ठेवायची आहे की मध्यक काढायचा आहे त्या प्रश्नामध्ये दिलेले वर्ग जर सलग नसतील तर पहिल्यांदा आपल्याला ते सलग वर्ग करून घ्यावे लागतील. पाहूया आपण एक उदाहरण. एका आंब्याची आंब्याची झाडे व प्रत्येक झाडापासून मिळालेल्या आंब्यांची संख्या याचे वारंवारता वितरण दिलेले आहे. त्यावरून दिलेल्या सामग्रीचा मध्यक काढायचा आहे. बघा, 50 ते 100 आंबे देणारी 33 झाड आहेत, 100 ते 150 आंबे देणारी 30 झाड आहेत, 150 ते 200 आंबे देणारी 89 झाड आहेत, 200 ते 250 आंब्यांची संख्या देणारी 80 झाड आहेत, तर 250 ते 300 आंबे देणारी 17 झाड आहेत. यावरून आपल्याला पेक्षा कमी संचित वारंवारता सारणी लिहून घ्यायची आहे. बघा, इथे पहिल्या रकान्यामध्ये आपले वर्ग लिहिले 50 ते 100, 100 ते 150, 150 ते 200, 200 ते 250 आणि 250 ते 300. दुसऱ्या रकान्यामध्ये वारंवारता लिहिली आहे 33, 30, 90, 80 आणि 17 यांची बेरीज आणि एन बरोबर 250.
आता आपण पेक्षा कमी संचित वारंवारता सारणी लिहिणार आहोत. वरपासून बेरीज करत यायची पहिल्या वर्गाची वारंवारता, याच्या अगोदरचं काही संचित नाही आहे म्हणून त्याची वारंवारता आणि संचित वारंवारता समान 33 राहील. 100 ते 150 वर्गाची संचित वारंवारता लिहिताना अगोदरची 33 मध्ये त्या वर्गाची वारंवारता मिळवली, एकूण झाली 63. म्हणजे 100 ते 150 वर्गाची संचित वारंवारता 63. 150 ते 200 या वर्गाची वारंवारता, आता अगोदरची 63 आणि वर्गाची वारंवारता 90, म्हणजे याची बेरीज झाली 153. 200 ते 250 या वर्गाची संचित वारंवारता काढण्यात आली, 153 मध्ये त्या वर्गाची वारंवारता 80 मिळवली, एकूण बेरीज झाली 233. म्हणून 200 ते 250 ची संचित वारंवारता 233. 250 ते 300 या वर्गाची संचित वारंवारता 233 अधिक वर्गाची वारंवारता 17 मिळवली, म्हणजे एकूण वारंवारता आली, एकूण संचित वारंवारता आली 250. शेवटच्या वर्गाची संचित वारंवारता ही एकूण वारंवारता एवढी असते, हे आपण नेहमी लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पहिल्या पायरीमध्ये पाहिलं होतं की एलच्या 2 ची किंमत आपल्याला संचित वारंवारतेमध्ये शोधायची आहे. इथे आता एलच्या 2 काढूया आपण. 250 याला छेद 2 केलं तर ते आलं 125. 125 इथे कोणत्या वर्गात बसते ती बघा आपण. आता 125 ची किंमत आहे ते 63 आणि 153 च्या दरम्यान आहे, म्हणजे निश्चित 63 पेक्षा मोठी आहे आणि 153 पेक्षा लहान आहे. म्हणून 125 ही किंमत 150 ते 200 या गटात बसेल, म्हणून मध्यक वर्ग म्हणून 150 ते 200 हा वर्ग आपण निवडला. त्याला मी पिवळ्या कलरने हायलाइट केलेला आहे. आता या मध्यक वर्गाची खालची सीमा वर्ग मर्यादा लिहायची आहे. म्हणून 150 ते 200 या वर्गाची खालची मर्यादा आहे 150, म्हणून याची किंमत लिहिली 150. त्या वर्गाची वारंवारता लिहायची आपल्याला एफ बरोबर, ती आहे 90. वर्गांतर लिहायचं आहे. आपण जर वर्गांचं निरीक्षण केलं तर 50 ते 100, 100 ते 150, 50-50 फरक ते वर्गांमध्ये आहे, म्हणून वर्गांतर येईल 50. त्यानंतर अगोदरच्या वर्गाची संचित वारंवारता, म्हणजे 100 ते 150 ची संचित वारंवारता आहे 63, म्हणून सी एफ बरोबर 63 लिहिलं. त्यानंतर आपलं मध्यक काढण्याचं सूत्र, मध्यक बरोबर एल अधिक कंसात एल छेद 2 वजा सी एफ याला छेद एफ कंसपूर्ण गुणिला एच. सर्व किमती टाकूया. मध्यक बरोबर 150 अधिक कंसामध्ये 125 वजा 63 छेद 90 कंसपूर्ण याला गुणिला 50. आणि उदाहरण सोडवलं तर असं लक्षात येईल की 150 अधिक 62 छेद 90 गुणिला 50, म्हणजे 150 अधिक 34.44, म्हणजे मध्यक आला 184.44. म्हणजेच आमरा येथील आंब्याची झाडं आणि प्रत्येक झाडापासून मिळालेले आंबे याचा मध्य साधारण 184 आंबे असेल. आणखी एक उदाहरण सोडू. पुणे मुंबई द्रुतगती मार्गाच्या वाहतुकीचं नियंत्रण करणाऱ्या पोलीस चौकीवर केलेल्या सर्वेक्षणात पुढील निरीक्षण आढळली, त्याच्या नोंदीचा मध्यक काढायचा आहे. काय सर्वे केला? तर ताशी 60 ते 64 किलोमीटर वाहनाचा वेग असणारी 10 वाहनं त्या मार्गावरून वाहत आहे. 65 ते 69 इतका ताशी वेग असणारे 34 वाहन आहेत. 70 ते 74 ताशी प्रति किलोमीटर या वेगाने वाहणारे 55 वाहन आहेत. त्यानंतर 75 ते 79 इतका वेग असणारे 85 वाहन आहेत. 80 ते 84 इतका वेग असणारी 10 वाहन आहेत. तर 80 ते 89 इतका वेग असणारी 6 वाहन आहेत. सारणीने निरीक्षण केलं तर असं लक्षात येईल की जे वर्ग आहेत ते सलग नाही आहेत. पहिला वर्ग 60 ते 64 आहे आणि दुसरा वर्ग 65 पासून सुरू होतो. म्हणून पहिल्यांदा आपण हे वर्ग सलग करून घेऊया आणि नंतर संचित वारंवारता लिहूया. बघा,
पहिल्या रकान्यामध्ये आपला दिलेले वर्ग 60-64 65-69 70-74 75-79 80-84 85-89 वर्ग सलग केले. आता सलग करायचे म्हणजे काय करायचं? 60-64 वर्ग सलग करण्यासाठी आपण खालच्या मर्यादेतून अर्धा वजा करूया आणि वरच्या मर्यादेत अर्धा मिळवूया. जो एकचा गॅप होता दोन्हीमध्ये 64 ही आणि 65 या दरम्यानचा, तो एकचा गॅप कमी करण्यासाठी आपण अर्धा अर्ध्याची निवड केलेली आहे. म्हणजे 60 जागी झाला 59.5 ते 64.5. याचप्रमाणे पुढच्या वर्गात 65 झाला 64.5 तर 69 झाला 69.5. याप्रमाणे पुढचा वर्ग 69.5 ते 74.5, 74.5 ते 79.5, 79.5 ते 84.5 आणि 84.5 ते 89.5. आता सर्व वर्ग सलग झालेले आहेत. वारंवारता आपण जे दिलेल्या आहेत त्या लिहून घेतल्या आहेत. 10, 34, 55, 85, 10 आणि 6 बेरीज झाली 200. संचित वारंवारता पहिल्या वर्गाची वारंवारता 10 जशीच्या तशी, दुसरा वर्ग त्याची वारंवारता 34 मध्ये अगोदरची 10 मिळवली, बेरीज झाली 44. 70-74 या वर्गासाठी संचित वारंवारता काढूया. 44 मध्ये वर्गाची वारंवारता 55 मिळवली, बेरीज झाली 99. 75-79 या वर्गासाठी 99 मध्ये त्या वर्गाची वारंवारता 85 मिळवली, बेरीज झाली 184. त्यानंतर 80-84 वर्गासाठी ज्याची वारंवारता 10 आहे, 184 अधिक 10 बेरीज झाली 194. आणि शेवटच्या वर्गासाठी वारंवारता आहे 6, 194 अधिक 6 बरोबर 200. या संचित वारंवारतेची जी अट आपण पाहिली होती की शेवटच्या वर्गाची वारंवारता संचित वारंवारता एकूण वारंवारते एवढी असते. एलच्या तोलची किंमत काढूया. 200 याला 2 बरोबर 100 इथे आपण 100 ही किंमत शोधूया. 99 पेक्षा मोठी आहे आणि 184 पेक्षा लहान आहे, म्हणून L2 ही 75-79 या वर्गात समाविष्ट होईल. म्हणून 75-79 हा मध्यक वर्ग झाला. मग या मध्यक वर्गाची खालची सीमा, आता इथे आपल्याला ज्या सीमा लक्षात घ्यायच्या आहेत मर्यादा, त्या 75-79 न घेता सलग केलेल्या मर्यादा घ्यायच्या आहेत. म्हणून एलची किंमत येईल 74.5, वर्गाची वारंवारता 85 आहे, वर्गाच्या अगोदरच्या वर्गाची संचित वारंवारता 99, वर्गांतर काढलं ते 5 आहे. आणि या चारही किमती टाकून मध्यक काढूया. मध्यकाचं सूत्र L(7) L2-CFL(F) कंस पूर्ण गुणिले H, त्याच्यामध्ये आपण या चारही किमती L=74.5, F=85, CF=99 आणि H=5 या किमती ठेवू. मध्यक बरोबर 74.5 अधिक कंसामध्ये 100-99 ह्याला छेद 85 कंस पूर्ण गुणिला 5, म्हणजे 74.5 अधिक 1/17. 1/17 दशांश रूप केलं, 74.5 अधिक 0.0588 बेरीज केली मध्यकाला 74.558. अशा प्रकारे आता जो मध्यक आहे हा अंदाजे म्हणून आपण 74.558 च्या ऐवजी आपण त्याला पूर्ण संख्येत म्हणजे 75 लिहिणार आहोत. म्हणून या सामग्रीचा मध्यक जो आहे तो आहे 75. अशा प्रकारे आपण मध्यकाची उदाहरणे सोडवू शकतो. सर्व संचातील अधिक उदाहरणे सोडवा आणि सराव करत राहा. धन्यवाद.